मोठा मिटो नकाशाला मनायचे भरलेली ओंज इत उघडून घ्यावी मनातली तळी. तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री सांगतायत, मोठं मिटून कशाला भरलेली ओंजळ. कवी असं सांगते की तुमची मूठ जर मिटलेली आहे, ती जर रिकामी आहे, तर ती भरली असं का तुम्ही म्हणता. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही उगीच खोट्या भ्रमात राहू नका. आपल्याकडे जे नाही पण ते आपल्याकडं आहे असं जे तुम्हाला वाटते, ह्या भ्रमात राहू नका आणि स्वतःचं हसं करून घेऊ नका. तुमच्या मनामध्ये जिद्द आहे, ताकद आहे, मग तुम्ही वास्तवात जगा ना. मृगजळामध्ये राहू नका. तुम्ही तुमचं मन व्यापक बनवा. तुम्ही स्वतःला महान कधी व्हाल? तुम्ही जेव्हा समावेशक व्हाल, तुमचं मन व्यापकता तुमच्या मनामध्ये येईल. जेव्हा तुम्ही चांगल्या आणि उदार मनाने लोकांना आश्रय द्याल, त्यावेळेस तुम्ही महान बनाल. तुमच्याकडे पैसा, धन, संपत्ती, ऐश्वर काही नसलं तरी चालेल, पण उदार मन हवे, मोठं मन हवे, चांगुल मन हवे. उगीचच खोटी आशा धरायची, स्वप्ने पाहायची असे करू नका. जे तुमच्याकडं नाही आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक राहून प्रयत्न करा. खोट्या आशेमध्ये खोट्या भ्रामक कल्पना स्वतःजवळ बाळगू नका. बरोबरी करू नका. जे आपलं आहे ते आपलं आहे. ह्या भ्रामक कल्पनेमध्ये मुळीच राहू नका. जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याचा सकारात्मकतेने आणि आदर्शाने प्रयत्न करा. तुमच्यापुढे अक्षयाचा झरा आहेच.